सविस्तर बातमीपत्र पाहूयात. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आधीच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि त्यामुळे कैद्यांना अवैधरित्या मिळणाऱ्या सुविधांवरून पोलीस प्रशासनावर टीका झाली होती. आता आणखी एका व्हिडिओमुळे पोलीस प्रशासन पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये पुण्यात भर रस्त्यात कैद्यांना घेऊन जाणारी व्हॅन थांबवून आरोपींना काही पाकिटं त्यांच्या जवळच्या लोकांकडून दिली जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय. तीन चार प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. जेलसारख्या संवेदनशील परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज का नाही? इथे सीसीटीव्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर एखाद्या कैद्यांना तुम्ही कोणती वस्तू देत होतात, कैद्यांना वस्तू देणं जर इतकं गरजेचं होतं तर मग जेल प्रशासनाकडे पत्र लिहावं, अधिकृत परवानगी घ्यावी, वस्तू तपासून द्याव्या अशी आपल्याकडे प्रक्रिया असताना तुम्ही इथे वस्तू देता. ज्या वस्तू दिल्या ते कपडा लत्ता नव्हता, ती छोटी पाकिटं होती. मग त्या पाकिटांमध्ये चरस होतं का, ड्रग्ज होतं का, दारूच्या बॉटल होत्या का की सिगरेट होत्या, काय होत्या याची उत्तरं पोलीसच देऊ शकतील. त्यांनीच काय, कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल, सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. तोंड तर बंद झालीच आहे, उरलेली लवकर होतील. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत आणि यावरून बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील या वादावरून संजय राऊतांनी सरकारमध्ये गँग वॉर सारखी परिस्थिती असल्याचा आरोप केला आणि त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झाले. आरक्षणावरून वाद, विरोधकांचा घणाघात, कॅबिनेट बैठकीत गँग वॉर सारखी परिस्थिती, भुजबळांवरून राऊतांचा सरकारवर निशाणा, सत्ताधाऱ्यांकडून राऊतांवर जोरदार पलटवा. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी तर थेटपणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध दर्शवलाय. भुजबळांच्या याच भूमिकेवरून बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. या मुद्द्याला धरून आता ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती उद्भवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. माझ्या माहितीप्रमाणे सध्या जे काय युद्ध सुरू आहे ओबीसी विरुद्ध मराठा, कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे. टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये या विषयावर. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. या राज्यामध्ये असं चित्र कधीच नव्हतं. संजय राऊतांचा हा आरोप गंभीर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय. अजित पवार गट तसंच शिंदेच्या शिवसेनेनं राऊतांना प्रत्युत्तर दिलं. राऊतांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा घणाघात अजित पवार गटानं केलाय, तर शिंदेच्या सेनेनंही राऊतांवर पलटवार केलाय. संजय राऊत साहेबांना कोणी सांगितलं त्याची मला कल्पना नाही, पण त्या ठिकाणी साधी आमची चर्चा सुद्धा झाली नाही. काय काय झालं किंवा काय नाही हे संजय राऊत साहेब फक्त भाकीत करतात. हा केवळ फक्त भाकट कल्पना ज्या असतात ते संजय राऊत सकाळी सकाळी सांगतात. त्यांना ते फ्रस्ट्रेशनमध्ये असल्यामुळे असं काहीतरी वेगळं काहीतरी आपण सोडून द्यायचं आणि राज्याच्या जनतेला कन्फ्यूज करायचं हेच फक्त त्यांचं काम आहे सकाळी सकाळी. हे जे शब्द आहेत ना गँग वॉर वगैरे, हे त्यांच्यासाठी आहे, आपल्या संजय राऊतांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे असले शब्द एकतर आम्ही वापरत नाही, ते आम्ही ज्याला आसामला होतो त्याला मुर्दे पाडण्याची भाषा करत होते, प्रेत नेऊन विधान सभेमध्ये टाकण्याची भाषा करतो. ही त्यांची भाषा आहे जी महाराष्ट्राला आवडत नाही. आणि म्हणून आजसुद्धा जो काय एक 8व्या क्रमांकावर उभाटा पोचलं त्याचं कारणसुद्धा संजय राऊतांची ही भाषा आहे. एकंदरीतच ओबीसी नेत्यांमधली अस्वस्थता आणि आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमधील वेदनाव जास्त वेळ लपवता येणार नाहीये. आता आरक्षणाची दुधारी तलवार सरकारचं संरक्षण करेल की जखम देईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी आरक्षणाचा हा तिढा सरकार कसं सोडवतं यावर आगामी राजकारण अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनोज जरांगे पाटील 15 नोव्हेंबर पासून तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. कोल्हापुरात आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या 2 टप्प्यातील आंदोलनात राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या मनाप्रमाणे पावलं उचलली, मात्र सरकारनं सतत तारखाही वाढवून घेतल्या.
परिणामी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे टप्पे सुद्धा वाढत चालले. खरं तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे 15 नोव्हेंबर पासून तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि कोल्हापुरात ते शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. त्यांचा हा दौरा कसा असेल आपण ते पाहूयात. 15 नोव्हेंबरला ते वाशी परंडा आणि करमाळ्याला पोहोचणार आहेत, दौंड मायनी इथे 16 नोव्हेंबरला त्यांचा हा दौरा असेल. त्यानंतर 17 नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराडमध्ये ते पोहोचतील. 18 नोव्हेंबरला साता, मेढा, वाई, रायगड या ठिकाणी जाऊन ते मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 19 नोव्हेंबरला पाचाड, महाड आणि आळंदीमध्ये ते पोहोचणार आहेत. 20 नोव्हेंबरला तुळापूर, पुणे, खालापूर आणि कल्याणमध्ये त्यांचा दौरा असेल. तर 21 नोव्हेंबरला ठाणे, पालघर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचतील. त्यानंतर 22 नोव्हेंबरला विश्रांतगड, संगमनेर आणि श्रीरामपूर इथे त्यांचा हा दौरा असेल. 23 नोव्हेंबरला नेवासा, शेगाव आणि बोधेगावमध्ये ते पोहोचणार आहेत, मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पुन्हा एकदा गाठी भेटे घेण्यासाठी आपण दौरा सुरू करतोय. 15 नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण हा पहिले दोन टप्पे झाले, आता तिसरा टप्पा सुरू करतोय. असे आपण 6 टप्पे केले. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, एक मिनिट, राजकारणी माणसासाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्वाची माहिती. आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण 3 केलाय, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही. कोणत्याही अधिकाऱ्यानं, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही उद्योगपतीनं, कोणत्याही डॉक्टरांनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका, कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा डिझेलचा पण करतात. 1 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी, म्हणजे जे आत्ता साखळी उपोषण उभं आहेत ते सुरूच ठेवायचेत, परंतु 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गावं सरणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू नाही. सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आतापासून करायची. महाराष्ट्राला जातीपातीमध्ये अडकवून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विभागणी केली जात असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तर दीपक केसरकरांनी राऊतांच्या आरोपांना उडवून लावलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा नेते आणि ओबीसी नेते आमने सामने आले. मराठा समाज बांधवांच्या पाठोपाठ आता ओबीसीही त्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत, त्यामुळे राज्यात नव्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. हाच मुद्दा हाती घेऊन संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचा फाडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला यश मिळतंय. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर, दुर्बळ आणि अस्थिर सरकार बसलं. राज्य सरकार आरक्षणासाठी गंभीर असून कुणाचंही आरक्षण हिरावलं जाणार नाही असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. सरकारचं हे धोरण आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हा कायदेशीर मुद्दा आहे आणि ते टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. कायदा तर सरकारने केलेलाच आहे, जो सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करण्यात आला तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी टिकला पाहिजे. या दृष्टीने सरकार कटिबद्ध आहे आणि त्या मुदतीमध्ये ते करेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत आपल्यात वाद होऊन त्याचा गैरफायदा घेऊन कुणीही राज्याचे तुकडे करणार नाही याचं भान सगळ्यांनीच ठेवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून संजय राऊत निवडणूक आयोगावर चांगलेच नाराज आहेत. संजय राऊतांच्या नाराजीचा उद्रेक झाला आणि त्यांनी निवडणूक आयोगाला पक्षाची उपमा दिली.
आयोगावर टीका करण्यापेक्षा त्यांनी संख्याबळाकडे पाहावं असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला. त्यांनी 20-25 आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेलं चरित्र दिसतं. अशा इलेक्शन कमिशनकडे जाऊन काय न्याय मिळणार आहे? हे सगळे पोपट आहेत. सरकार शरद पवार हयात आहेत, पक्षाचे संस्थापक, आणि त्यांचा पक्ष अजित पवारला दिला जातो. निवडणूक आयोग असेल या बाकीच्या यंत्रणा असतील त्या स्वायत्त आहेत. घटनेनं कायद्यानं दिलेल्या चौकटीत राहून या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत असतात. एवढं सुद्धा चार चार टर्म खासदार राहिलेल्या जर मान्यवरांना समजत नसेल तर ठीक आहे, त्यांना काय म्हणायचे ते त्यांनी म्हणू द्या. राज्य हे कायद्यानं चालतं, घटनेनं घालून दिलेल्या नियमानं चालतं, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडली आणि मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत चाललाय, त्यामुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून कोर्टानं देखील सरकार आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणाबाबत वर्षावर बैठक घेण्यात आली. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेनं विशेष पथकं तयार करावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. याशिवाय प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. बांधकाम साईटवर गन स्प्रिंकलर बसवा, तसंच MMRDAच्या बांधकाम साईट धूळमुक्त करा. अर्बन फॉरेस्टवर भर द्या. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पालिकेनं विशेष पथकं तयार करावीत, तसंच वॉटर टँकरची संख्या वाढवावी आणि मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्यानं धुवावेत, तसंच बांधकाम साईटवर प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन व्हावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिलेत. मुंबई महापालिकेला देखील सूचना दिलेल्या आहेत की आपण अतिशय जे काय रस्त्यावर असलेली धूळ, जी बांधकामामुळे असलेली धूळ, जे काय डेब्रीज आहे, माती आहे, हे सर्व रस्त्यावर दिसता कामा नये आणि रस्ते सफाईबरोबरच धूळ आणि माती सफाईबरोबरच पाण्याच्या टँकर, हजार टँकरच्या माध्यमातून दररोज मुंबईतले सर्व रस्ते स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे निर्देश दिलेत. आवश्यकता भासल्यास आणखी जे काय फॉगर आहेत ते देखील वापरता येतील. थोडी तरी हिंमत दाखवा आणि जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं सरकार चालवत आहेत ना, त्यांची कामं थांबवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.